नमस्ते मुलांनो, कसे आहात? मुलांनो, आपण आजारी पडल्यावर आपण दवाखान्यात जात असतो. त्या ठिकाणी डॉक्टर आपली तपासणी करतात. तपासणी करत असताना डॉक्टर एक इन्स्ट्रुमेंट काढतो, एक साधन काढतो, ज्याचं नाव आहे स्टेथोस्कोप. व त्या स्टेथोस्कोपच्या साह्याने डॉक्टर त्या स्टेथोस्कोपचं एक टोक आपल्या कानामध्ये लावतात आणि दुसऱ्या टोक आपल्या छातीजवळ धरतात व आपल्या हृदयाची हालचाल ऐकत असतात. डॉक्टर असे का करत असेल बरं? तर मुलांनो, त्या स्टेथोस्कोपच्या साह्याने डॉक्टर आपल्या हृदयाची होणारी हालचाल ही ऐकत असतात. मुलांनो, आपल्या शरीरामध्ये हृदय हे रात्रंदिवस आपलं कार्य करत असते व हृदयाकडून आपल्या शरीराला अविरतपणे रक्ताचा पुरवठा हा सुरू असतो. त्यामुळे हृदय हे एकदा आकुंचन पावते व त्यानंतर लगेच प्रसरण पावते. अशी क्रिया ही हृदयाची निरंतर सुरू असते. या क्रियेलाच आपण हृदयाचा एक ठोका असे म्हणत असतो व हृदयाचे असे ठोके हे निरंतरपणे पडत असतात. मुलांनो, हे स्टेथोस्कोप डॉक्टरांकडे असते पण आपल्याकडे नसते, त्यामुळे आपल्याला आपल्या हृदयाची हालचाल ऐकू येत नाही. पण मुलांनो, आपण घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साधनांद्वारे सुद्धा एक स्टेथोस्कोप तयार करू शकत असतो. तर मुलांनो, आज आपल्याला घरच्या घरी स्टेथोस्कोप कसा बनवायचा याचं प्रात्यक्षिक या प्रयोगाद्वारे आपल्याला पाहायचं आहे. तर मुलांनो, त्यासाठी काय हवं? तर एक 2 फूट लांबीची अशी रबरी नळी पाहिजे, एक नरसाड की जे आपण घरी रॉकेल भरण्यासाठी वापरायचो असं एक नरसाड, एक टेप आणि घरी पाणी भरण्यासाठी वापरण्यात येणारी ही रबरी नळी इत्यादी साहित्य आपल्याला यासाठी आवश्यक आहे. यामध्ये सर्वात आधी आपल्याला या रबरी नळीचं एक टोक या नरसाड्याने अशा पद्धतीने बंद करायचं आहे व याला या चिकटपट्टीच्या साह्याने बंद करायचं आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला रबरी नळीचं दुसरं टोक हे अशा पद्धतीने खुलं पण ठेवता येईल, किंवा जर तुमच्याकडे अशी नळी असेल तर ती नळीसुद्धा या ठिकाणी जोडता येईल. आता आपण या ठिकाणी ही नळी जोडून घेत आहोत. या ठिकाणी पहा, आपण अशा पद्धतीने याला जोडून घेतलेलं आहे. आता मित्रांनो, हे नरसाड्याचं टोक आपल्याला आपल्या छातीवर डाव्या बाजूला ठेवायचं आहे व हे दुसरं टोक आपल्याला आपल्या कानाजवळ ठेवायचं आहे व या ठिकाणी आपल्या हृदयाची होणारी हालचाल आपल्याला संतपणे आपल्या कानाजवळ ऐकू येईल. यानंतर मित्रांनो, आपल्याकडे मोबाईलमध्ये अशा पद्धतीने स्टॉपवॉच हे एक ॲप दिलेले असते. या स्टॉपवॉचच्या साह्याने आपण 1 मिनिटात आपल्या हृदयाचे ठोके किती पडतात हे मोजू शकतो. या ठिकाणी पहा, ही स्टॉपवॉच सुरू होते, त्यावेळेस ती सुरू झाल्याबरोबर हे नरसाड्याचं टोक आपल्या हृदयावर छातीवर ठेवायचं आणि दुसऱ्या टोकाने आपल्या स्टॉपवॉच सुरू झाल्यावर स्टॉप
स्टॉपवॉच सुरू झाल्यावर या नरसड्याचं एक टोक आपल्या डाव्या बाजूला ठेवायचं छातीवर, आणि दुसऱ्या टोकाने आपले कानाला लावून आपल्या हृदयाचे ठोके मोजायचे, आणि प्रत्येक मिनिटाला आपल्या हृदयाचे किती ठोके पडतात याची निरीक्षणे आपल्या वहीमध्ये नोंदवायची आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण घरच्या घरी आपल्या हृदयाची हालचाल, त्याचे दर मिनिटाला पडणारे ठोके हे आपण आपल्या घरी आपल्या वहीमध्ये नोंदवू शकतो. धन्यवाद.